सो आम्ही सेकंड प्राईज विनर आहोत आणि तुम्हाला दाखवतो काय काय भेटलं आहे, म्हणजे वैयक्तिक बक्षीस तुम्हाला सांगतो. एकदम खुश. हे बघा, बेस्ट फिल्डरचा भेटलाय मला आणि त्याच्यासोबतच लीग होता, तर प्रत्येक सामन्याला सामनावीर सुद्धा होते, तर ते पण तुम्हाला दाखवतो. कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर मंडळी, पहिले तर तुम्हाला गुड इव्हनिंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीने जाओ. सो मंडळी, तुम्ही थंबनेल तर बघितलंच असतात आणि तुम्हाला कळलंच असतं की आम्ही खय जातलो. सो मजा येतील जबरदस्त आणि कुडाश्री बॉडी बिल्डिंग स्पर्धा असा एकदम जबरदस्त, तर तीच बघू आपण जातलो, म्हणजे आपण इन्व्हाइट केलेला असा. सो त्याच्यामुळे आपण तिकडे जातलो आणि मी पण अशी पहिल्यांदा स्पर्धा बघतले, आतापर्यंत कधी अशी स्पर्धा अटेंड करूक नाही आहे. सो हो, माझं फर्स्ट टाइमच असा आणि आता टायमिंग झालेलो आपलं निघाचो, तर मी आता जाऊन तयारी करते पट्टापट असंच असे आणि आणा येतो मग नेऊक, त्याच्यानंतर आपण आपला प्रवास कंटिन्यू करूया. तर असं गेले आणि असं येते, मग लगेच आपण कुडाळ जाऊ निघाया. त्यावेळी माझी पण तयारी झालेली असा. हे बघा, अशा प्रकारे आज रेडी झाले आणि कोणी लावा तुम्हाला दाखवते. हे बघा आणा, निघाचं टायमिंग आमचं झालेलो आहे, 1:20 रोवली. जाऊया 10 मिनिटात, जाऊया 10 मिनिटात म्हणजे बाहेर पडूया. आणा तसं बोललो, करेक्ट 10 मिनिटात. दहा म्हणजे दहा. हॅलो मंडळी, जाऊचो टाइम ऐक, बाय बाय करूया. चला 10 मिनिटं वाट बघून झाली आमची, पावणे 6 होऊ दिले, 15 मिनिटात आपण पोहोचतलो. 6 आपण टायमिंग दिले नि. चला आपण मंडळी कुडामध्ये तर येऊन पोहोचलो आणि या साईडिक सगळ्या स्पर्धेचा आयोजन चालू होता आणि अशा प्रकारचं एक मस्त बॉडी बिल्डर बघितलो. या तर शोसाठी ठेवलेला होता, एकदम मस्त वाटत होता. त्याच्यानंतर आपले प्रमुख पाहुणे बऱ्याच वेळानंतर त्यांची एंट्री झाली, वर्ल्ड चॅम्पियन महेंद्र चव्हाण सर. तर खूपच भारी वाटत होता कारण एकदम जवळनं बघी होते आणि आपल्या देशासाठी खूप मोठी कामगिरी केलेली असं त्यांनी. सरांचा स्वागत झाला, त्याच्यानंतर मंडळी आपला पण स्वागत झाला आणि सगळेजण असत ना आपले व्हिडिओ रेग्युलर बघणारे असत, खूपच मस्त वाटत होतं त्यांच्याशी बोलणं आणि सगळ्यांचा एवढा प्रेम मिळतं तर खूपच भारी वाटत होता. त्याच्यानंतर असा विश्वासच बसाने होतो की सरांच्या बाजूक आम्ही बसलेलो. नंतर आमका मस्त अशा प्रकारचे फेटे वगैरे बांधल्याने, कारण आमका स्टेजवरती जायचं होता, तर त्याच्यानंतर आम्ही स्टेजवरती वगैरे जाऊन विराजमान झालो. प्रमुख पाहुणे उपस्थित सगळे मान्यवर होते आणि लगेचच थोड्या वेळानंतर दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम सुद्धा स्टार्ट झालो. उपस्थित महेंद्र चव्हाण सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाला, त्याच्यानंतर अजून पण उपस्थित मान्यवर होते, सगळ्यांच्या सत्कारांना सुरुवात झाली. तर त्याच्यानंतर आपलो पण सत्कार झालो, सगळ्यांचे मनापासून आभार की त्यांनी आमका इन्व्हिटेशन दिले. आणि आता तुम्ही बघा थोडीफार स्पर्धा, मी जेवढा काय माझ्याकडनं होईल तेवढं रेकॉर्ड केलंय. मागे जा, मागे जा, मागे जा, सेंटर सेंटर सेंटर, मागे जा, मागे जा, जा मागे. ओके, कॉटर टर्न राईट, कॉटर टर्न राईट, रिलॅक्स रिलॅक्स, लाईनअप व्हायचं आहे, आपण लाईनअप व्हायचं. थोड्याच वेळानंतर पहिल्या राऊंडचा रिझल्ट तर लागलेलो आणि विनर ठरलेले आपल्या कुडामच्चे ज्ञानेश्वर आळवे. तर मस्त वाटत होतं, त्यांचे आई वडील सुद्धा इकडे होते आणि आपल्या आई वडिलांच्या समोर असं काहीतरी प्रसंग घडणं म्हणजे खूपच मोठी कौतुकाची गोष्ट असं, तर त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी, भेटतोय तुम्हाला डायरेक्ट डे 2 मध्ये दुसऱ्या दिवशी. खरं तर काल स्पर्धा थोडा उशीर झाला आणि त्याच्यानंतर मी गेलो होतो क्रिकेटच्या ऑक्शनला आणि त्याच्यामुळे बराच घरी येईपर्यंत पण उशीर झाला, 11:30 झाले, त्याच्यामुळे ब्लॉग नंतर कंटिन्यू केला. स्पर्धा तर एकदम जबरदस्त होती आणि फायनल रिझल्ट तर मला बघायला मिळाला नाही, पण पहिल्या राऊंडचा रिझल्ट आपण बघितला. ज्ञानेश्वर आळवे हे विनर झालेले आहेत, तर त्यांना देखील शुभेच्छा. तसेच शिवप्रतिष्ठान गिअर अप जिम आयोजक यांचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी आम्हाला तिकडे उपस्थिती दर्शवण्याची एक संधी निर्माण करून दिला. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. सो म्हणजे आज पण आपण आता जाणार आहोत क्रिकेटला, आज पण आमची मॅच आहे. मागच्या टाईमला आपण ऑक्शनला गेलो होतो. सो आज मिटकेचवाडी प्रीमियर लीग आहे, MPL. सो तिकडे आमची मॅच आहे, आज रविवारचा दिवस आहे आज. सो तिकडे जाणार आहोत. ओव्हरऑल तुम्हाला नवीन गाव बघायला मिळणार आहे आणि परत मजा येणार आहे जबरदस्त.
बघूया कशा प्रकारे मॅचेस होत आहेत, काय होते तुम्हाला सगळं पाहायला मिळणार आहे. तर ब्लॉग शॉर्ट पर्यंत बघा, पटापट जाऊया आणि आपण रेडी होऊया आणि त्याच्यानंतर मग निघूया पुढे. चला मंडळी, तयारी पण झाली बघू शकताय अशा प्रकारे आपण रेडी आहोत. आणि आई आता बाय बाय करतो. चला आपल्यासोबत सर्वेश पण. हा चला सर्वेश, बस फायनली मंडळी आपण मॅचच्या ठिकाणी पोहोचलोय. आमचे टीम मेंबर जमा होत आहेत, बऱ्यापैकी इकडे आहेत आणि या साईडला सगळा मंडळ वगैरे आहे, तयारी आहे. या साईडला पीच आहे, तुम्हाला दाखवतो थोड्या नंतर पुढे जाऊया त्या साईडला. पहिले चेंडू एक मोठा फटको अर्जुनच्या बॅटमनला, ओंकार आपले दुसरे चेंडू घर कारंजे उडाले, सूर्य क्षेत्र कारंजे बांधले आणि त्या जागेवर एक धाव होती, त्या जागेवर दोन धावा तुरटे तुरले. आपल्या वैयक्तिक षटकातलं तिसरं चेंडू घेऊन परत एकदा मोठं पडतो. पहिला षटक घेऊन गोलंदाजी मारतोय, मोठं पडतो डायरेक्ट चंद्रा, डायरेक्ट डोंगरा, इले इले सहा धावांनी अर्जुन आपला आणि संघाचा खाता खोलता. डीजे चे स्वागत करतो. परत एकदा जाऊया मैदानावर गोलंदाजी मारतोय. फायनली मंडळी मॅचेस झालेल्या आहेत आणि आम्ही प्राइज मारला आहे सेकंड प्राइज. तर इकडे सगळे बघा चालू आहे बाबू आणि या साईडला डीजे वगैरे चालू आहे सगळा. आता लगेच प्राइज डिस्ट्रीब्युशन होईल, आवाज येतो, डीजे चालू आहे त्याच्यामुळे काय समजत नाही. नीट दाखवतो तुम्हाला. दोन्ही संघाच्या संघ मालकांचा विनंती असा की मान्यवर कक्षेत आपण आपल्या सहभागाच्या सन्मान चिन्ह नेऊचा असा. सन्मानाने विघ्नेश घोडकर याच्या हस्ते या सन्मान झालं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्या पारितोषिकेने आपल्या नावावर केला या स्पर्धे दरम्यान. तोच ओंकार पालव त्याच्या मान्यवरतीच्या हस्ते, सन्माननीय कोरगावकर सर यांच्या हस्ते, सन्माननीय करगुटकर सर यांच्या हस्ते या पारितोषिक दिला जाता. स्वागत करीता असता मान्यवरांचे आभार असत आणि ओंकार तुका पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेचे यांच्या हस्ते अर्जुन जाता. मान्यवरांचे आभार असत. A few moments later. मंडळी फायनली तुम्हाला भेटतोय घरी तर आलेलो आहे आणि चार्जिंग म्हणजे मोबाईल स्विच ऑफ झालेलं, त्याच्यामुळे पुढचा काही रेकॉर्ड करता आला नाही. बरेच फुटेज वगैरे मित्राकडनं घेतलेत. तर तुम्हाला सांगतो आजच्या मॅच मध्ये काय काय भेटलंय काय नाही. बरेच दिवस सगळे सांगायचे, बरेच दिवस मॅच आम्ही हरत गेलो, सेमी फायनल वगैरे हरलो भरपूर. हा म्हणजे असे हरत गेलो तर आज असं भरून आल्यासारखं वाटते. आणि बऱ्याच जणांचे कमेंट पण होते, आपले रेग्युलर सबस्क्राईबर आहेत त्यांचे, एक दिवस काहीतरी मोठा घडेल म्हणून. तर तसंच झालंय समजाच, त्यांचे शब्द खरे ठरले. सो आम्ही सेकंड प्राइज विनर आहोत आणि तुम्हाला दाखवतो काय काय भेटलंय. म्हणजे वैयक्तिक बक्षीस तुम्हाला सांगतो, एकदम खुश. हे बघा बेस्ट फिल्डरचा भेटलाय मला आणि त्याच्यासोबतच लीग होता तर प्रत्येक सामन्याला सामनावीर सुद्धा होते, तर ते पण तुम्हाला दाखवतो. हे बेस्ट फलंदाज ना, फलंदाज नाही फिल्डर. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नाही गे हा बघ, या क्षेत्ररक्षक आहे तर सामनावीर प्रत्येक, हा क्षेत्ररक्षक या सामनावीर प्रत्येक सामन्याक मिळतात. मॅन ऑफ द मॅच ही एक बाबूक भेटली आमच्या, माझ्या भावाक शिवमला. आणि मेडल, हे बघा मेडल. बाबूची पण मध्ये चालली थोडा ह्या चाललेला, तो जास्त खेळाकच नाही यंदा, तो यंदा खेळाकच नाही जास्त. बॉलिंग चला ना आज व्यवस्थित खेळलो, आज मिळालं त्याच्यानंतर. ह्या माका भेटला सामनावीर, मॅच काढले त्याच्यामुळे. सगळ्या प्लेयरांचे एफर्ट होते, मी एकट्यानेच काय करू नाही.
आणि अजून एक सामना, अजून एक दोन सामने भेटले माका, खूप खुश असे एकदम प्रमाणाच्या बाहेर एक मेडल. बरेच दिवस इतके दिवस असं आहे ना, ट्रॉफी जे नाही चांगलं परफॉर्मन्स झालो तरी पण काय समजा नाही, माझ्या नशिबाची ट्रॉफी बघा गावा नाही. आणि खूप दिवस चाललेला आमचा रात्रीच विषय चाललेला, जेव्हा ही कुडासीचे सन्मान चिन्ह हातात दिला तेव्हा ओंकार म्हणता काय तर क्रिकेटची काय यंदाच्या वर्षात एक काही ट्रॉफी येऊ नाही, तर माझे हे युट्यूबचे मिळाले 3-4 ट्रॉफी अधिकारात, तर आज ती जागा सगळी भरली. बघा तुम्हाला दाखवते आता 1, 2, 4 ट्रॉफी लेहरत. हे बघा अजून एक घेतली, ती तुम्हाला दाखवते उद्या मोठी ट्रॉफी. खूप खुश असे एकदम प्रमाणाच्या बाहेर पहिली गोष्ट. बऱ्याच वर्षांनी बाबू जेव्हा चेस खेळा तेव्हा कायम आमच्या घरात मेडल आहे आणि ट्रॉफी आहे. त्याच्यानंतर एक वर्ष क्रिकेटचे येले आणि मध्ये एक वर्ष गॅप गेली कायच नाही, त्या लोकांनी पण बऱ्याच जणांनी काय काय बोलले काहीतरी आठवणत नाही शब्द मग आता कम नशिबी असं काहीतरी बोलले ना. तू पनवती असं तू जाऊ नको मग जिंकतले माका कधी वाईट अटॅक नाही, कारण माका माहिती असं माका काही येता काय नाही. पहिली गोष्ट काय तेव्हा प्रॅक्टिस कमीच होती, प्रॅक्टिस नव्हती. प्रॅक्टिस तो पण असं काय विषय म्हणजे प्रॅक्टिस कमी होती. पहिली गोष्ट प्रत्येक खेळात हर तसं वाईट वाटायचं काय नाही, म्हणजे जिंकला तरच तो चांगलं आणि हरलो म्हणजे वाईट असं नाही. हरलेले पण तितकीच मेहनत घेतात, नशिबाचा भाग असतात. आणि आता मेडल आणि एका वेळी 4 ट्रॉफी किती मस्त वाटतात. जे जे गोष्टी आम्ही जेव्हा घरात होतो ना हे मला मिळत नाही. रात्रीचाच विषय होतो आमच्या घरात क्रिकेटची एकही ट्रॉफी येऊ नाही, तर आज 4 इले आणि उद्या 5 येतली. मस्त आहे 2 मेडल. आणि महत्वाचं म्हणजे मंडळी आमची संपूर्ण टीमच एकदम जबरदस्त खेळली, सगळ्यांचं प्रदर्शन एकदम भारी होता त्याच्यामुळे आम्ही जिंकलो. आणि परत आमचा अर्जुन आहे एकदम मस्त उत्कृष्ट बॅटिंग केली, त्याला तर बेस्ट बॅट्समन भेटलाय खरोखरच एकदम भारी बॅटिंग. त्याची बॅटिंग थोडंफार मी रेकॉर्ड पण केलाय, तर माझा काय जास्त रेकॉर्डिंग केलं नाही. अनाकडे मोबाईल दिलेला पण तो पण गडबडीत मॅच बघत राहिला आणि तो पण विसरला. सो मॅचची गडबड बॅटिंगचा टाईम येतो तेव्हा सारखं म्हणजे असं सांगायचं पण ध्यानात राहत नाही की व्हिडिओ कर म्हणून. सो मंडळी आता काय नाही करतो मस्त आजचा ब्लॉग इकडेच एंड. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय.